नमस्कार मैत्रिणी प्रतीक्षाच वर्ड मराठी सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजपासून मी सुरू करत आहे प्रतीक्षाच वर्ड मराठी सिरीज तर ह्या सिरीजची सुरुवात करूयात एक गोड पदार्थाने कारण आपण प्रत्येक नव्या कार्याचा शुभारंभ करतो गोडीने तर मैत्रिणींनो आज आपण पाहूयात एक खूप टेस्टी आणि इझी अशी स्वीट डिश तर चला पाहूयात हे पहा आज मी बनवली आहे एक स्वादिष्ट अशी मिठाई ज्यामध्ये आपल्याला साखरेचा अजिबात वापर नाही करायचा आहे आणि आपल्याला ह्यामध्ये पाकही नाही बनवायचा आहे ही मिठाई फक्त एक चमचा तुपामध्ये बनवून तयार होते आणि खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट फ्रेंड्स ही मिठाई हेल्दी तर आहेच त्याचबरोबर खूप सोपी देखील आहे चला तर मग पाहूयात ह्या मिठाई बनवायची कृती तर मिठाई बनवण्यासाठी इथे मी वापरलेलं आहे अर्धा लिटर दूध दूध सर्वप्रथम आपण गरम करूयात दूध गरम झालं की त्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आपण टाकूयात यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेऊ दूध गरम झाल्यानंतर आपल्याला ह्या लिंबाच्या रसाचं पाणी दुधामध्ये घालून दुधाला व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे ज्याने ह्याच्यामधील पनीर वेगळं होईल आणि पाणी वेगळं होईल थोडा वेळ उकळल्यानंतर स्पष्टपणे आपल्याला पाणी वेगळं झालेलं दिसेल याच पद्धतीने आपण घरी पनीर बनवू शकतो आणि हे पनीर आपण कुठल्याही भाजीमध्ये किंवा इतर कुठल्याही व्यंजनमध्ये वापरू शकतो तर हे पनीर तयार झालेलं आहे मी इथे एक पातीलं घेतलं आहे आणि त्यामध्ये ही जाळी ठेवून आणि हा कॉटनचा रुमाल मी वापरत आहे जे आपण पाणी उकळून घेतलं होतं आणि पनीर बनवून घेतलं होतं ते आता आपण चाळून घेऊयात हे गाळून घेत असताना आपल्याला ह्यामध्ये टाकायचे आहे पाणी आणि ह्या पनीरला व्यवस्थितरित्या धुवून घ्यायचं आहे ज्यामुळे लिंबाचा जो कडवटपणा आणि आंबटपणा आहे तो ह्यामधून नाहीसा होईल तर बघा मी इथे एकदा पाण्याने धुवून घेत आहे पुन्हा एकदा मी पाणी टाकून ह्याला धुवून घेईल तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही नळाच्या पाण्याने देखील ह्या पनीरला धुऊ शकता ह्याला धुणं अत्यंत गरजेचं आहे हे धुवून झाल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित पिळून घेऊयात जेणेकरून ह्याच्यामधील अतिरिक्त पाणी पूर्ण निघून जाईल आणि स्वच्छ पनीर आपल्याला मिळेल तर पनीरपासून आपण ही बर्फी बनवत आहो पनीरपासून तुम्ही अ अशाच पद्धतीने रसगुल्ले किंवा रसमलाई देखील बनवू शकता तर हे पहा आपलं पनीर तयार झालेलं आहे आणि ह्याला मी थोडंसं क्रश करून घेतलेलं आहे ह्या पनीरला आपण आता एका मिक्सर जार मध्ये घेऊन ह्याची एक फाईन पेस्ट तयार करून घेऊयात तर पहा ही फाईन पेस्ट तयार झालेली आहे आणि पनीर अगदी सॉफ्ट झालं आहे ह्या पनीरमध्ये मी चार ते पाच टेबल स्पून मिल्क पावडरचा वापर करून ह्याला व्यवस्थितरित्या एक डो बनवून घेणार आहे हाताच्या मदतीने इथे आपण हे पनीर आणि मिल्क पावडर व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊ जेणेकरून मिल्क पावडर आणि पनीर एकजीव होईल आणि त्यामुळे आपली जी बर्फी आहे ती अतिशय उत्कृष्ट बनेल तर पहा हे सॉफ्ट असा डो तयार झालेला आहे आणि चला बघूया पुढची कृती एका पॅनमध्ये मी एक चमचा तूप घेतलं आहे आणि त्यामध्ये मी इ मिक्स केलेलं आहे वन फोर्थ कप गूळ गुण। नॉर्मल गुळाला मी क्रश करून घेतलं होतं आणि तेच आता मी इथे वापरत आहे गूळ गरम खूप लवकर होतो त्यामुळे गॅसची फ्लेम तुम्ही कमीच ठेवा आता तुम्ही पाहू शकता की गुळामध्ये छोटे छोटे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे आणि गूळ पूर्णपणे मेल्ट झालेला आहे ह्या स्थितीमध्ये आपल्याला पनीर ॲड करायचं आहे जे आता आपण तयार करून ठेवलं होतं ह्याला अशा पद्धतीने मिक्स करत रहा जेणेकरून गूळ जो आहे तो कडक होणार नाही आणि बर्फी आपली सॉफ्ट बनेल व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे तोपर्यंत जोपर्यंत की हे मिक्सचर जी होऊन पॅनला सोडायला सुरुवात नाही करणार किचन प्रतीक्षनवडमध्ये यापूर्वी मी खूप सगळ्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत तर तुम्ही त्या एकदा नक्की पहा तर तुम्ही पाहू शकता की गूळ आणि पनीर व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि ह्याने आता पॅन पण रिलीज केलेलं आहे हे, हे अगदी दाणेदार अशी मिठाई आपली तयार झालेली आहे आणि ही इतकी स्वादिष्ट लागते की ह्याच्या पुढे तुम्हाला मिल्क केकसुद्धा अजिबात चविष्ट लागणार नाही तर तुम्ही पाहू शकता जवळून की ही मिठाई किती छान झालेली आहे तर मी इथे प्लेटला साजूक तूप लावून ग्रीसिंग करून घेतलेलं आहे आणि चमच्याच्या मदतीने इथे मी हे व्यवस्थितरित्या स्प्रेड करून घेत आहे हे स्प्रेड झाल्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकून ह्या मिठाईला फ्रीजमध्ये थोडा वेळ सेट करण्यासाठी ठेवा तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा